एका असुराने ज्ञानाचे भांडार सर्वसामान्य जनांसाठी खुले केले, म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो ज्ञानाचे जे संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला होता. तेव्हा विष्णूने देवांच्या विनंतीवरून माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या त्या असुराचा वध केला. तो शंखात लपला म्हणून शंकासूर, त्याचा झाला शंकासूर. तो डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. काही कोकणवासी त्या असुराला दानशूर राजा म्हणून देखील मान देतात. काही जण शंकासुराला ग्रामदेवतेचे प्रतीक देखील मानतात. त्यामुळे नमनांच्या खेळात शंकासुरासह त्याचे दोन रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. तो लोककलेच्या रूपाने अजूनही जिवंत राहिला आहे. त्यातीलच एक म्हणजे गुहागर तालुक्यातील वरवळी गावातील रांजणेवाडीतील हा शंकासूर आणि त्याचे खेळ आज आपण बघणार आहोत. कसं काय कोकणकर, शिमगोत्सवाला येत आहे ना? मी देखील आलेलो आहे, तर तुम्ही देखील लवकर मित्रांनो आपली हजेरी लावा. कसं आहे ना, मान्य आहे सुट्ट्या वगैरे प्रॉब्लेम होत आहे जॉबला, सर्व काय मित्रांनो मान्य आहे. पण कसं आहे ना, शिमगा आणि गणपती म्हटलंय की आपली पावलं ही कोकणाकडे वळणार, त्यात काही तीळ मात्र शंका नाही. तर चला, मी विनायकभाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली मी आता आहे गुहागरला. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला संपूर्ण असा बीच आणि शिमगोत्सव आणि गुहागर खूप मोठं जवळच नातं आहे मित्रांनो. अरे शिमगा म्हटलं की गुहागर आणि गुहागर म्हटलं की आठवतात ते आपल्याला शंकासूर. तर मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना कोकणातले खेळ आहे शंकासूर, तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या मला अनुभवायच्या होत्या. मी तरी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आज मी अनुभवणार आहे. आणि आपला खास मित्र शुभम साखरकर, तर तो प्रॉपर गुहागरचाच आहे, तर त्यांनी मला काल फोन करून बोलवलं होतं. तर आज मित्रांनो मी गुहागरला आलेलो आहे. तर आता इथून पुढे 2 ते 3 व्हिडिओ किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि अजून जर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून टाका, कारण तुम्हाला आता शिमगोत्सवातील सर्व जे सण उत्सव असतात ना आणि वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे साजरे केले जातात या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चला, जास्त वेळ नको कारण त्याचा मगापासून कॉल येतोय. तर तुम्हाला डायरेक्टली भेटतो आता पुढे व्हिडिओमध्ये. तर आता दुपारची वेळ आहे, शाळा देखील सुटलेली आहे मित्रांनो मुलांची, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण अजगोलीच्या दिशेने चाललेलो आहोत. मी काल एक व्हिडिओ टाकलेली कोकणचे खेळ अजगोली, कारण अजगोलीमधले जे शंकासूर आहेत ना मित्रांनो त्यांचे खेळ तुम्ही ह्या माझ्या मागील व्हिडिओमध्ये बघितला असालच. तर आज देखील विविध प्रकारचे खेळ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर कालपासून शुभमचा कॉलेज होता, तर म्हटलं नक्की प्रयत्न करूया. तर आज तेच अनुभवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो. आपले बरेचसे कंटेंट क्रिएटर मित्र देखील आज तिथे आपल्याला भेटणार आहेत. तसंच आजचा रात्रीचा माहोल देखील हा थोडासा वेगळा असणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो पुढे पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहेत. पण त्यासाठी सांगतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, कुठेही स्केप करू नका. शिमगोत्सव काय असताना मित्रांनो तो तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आता मी आलेलो आहे बरोबर अजगोली गावामध्ये. आणि अजगोलीमधीलच जे पारंपरिक खेळ आहेत ना ते आज आपण बघणार होतो असं मी तुम्हाला म्हटलेलं. पण आता इथे देखील शंकासूर अर्थातच कोकणातील खेळ आलेले आहेत. तर ते कुठले आहेत हे सर्व काही गोष्टी आहेत. आपल्यासोबत अभिषेक आहे. तर अभिषेक, आपल्याला सर्व जी काय माहिती आहे ना ती आता सांगेल. तर अभिषेक काय सांगशील? आता आपण आहोत पालशेतनी अजगोलीच्या सीमेवरती. बरोबर. आता अजगोलीमधून म्हणजे पालशेतमधून गाव पोहणी करून आलेले ते खेळी. बरोबर. ते दुसऱ्या ओळीला बाहेर पडतात. दुसऱ्या ओळी थाप मारले की दुपारनंतर ते पालशेतला जातात. पालशेत निवोशी वगैरे गाव केल्यानंतर ते 5व्या ओळीला अजगोलीमध्ये प्रस्थान करतात. त्याच्यानंतर बाजारपेठ वगैरे गुहागर होतो आणि शेवटचा दिवस खालचापट आमचा लास्ट दिवस असतो आमच्या गावामधला. बरोबर. ते आता इथे तुम्हाला ते आलेले आहेत खेळी, ते काय माहिती हवी असेल ते पुढचे ते माहिती देऊ शकतात तुम्हाला. ओके. तर मित्रांनो, बघितलं असालच ना गुहागर आणि शिमगोत्सव का जवळचा नाता आहे ना, त्याचं कारण मित्रांनो हेच आहे. कारण गुहागर म्हटलं की शंकासूर हा डोळ्यासमोर मित्रांनो यायलाच पाहिजे. आणि हे सर्व अजमावायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही तर मित्रांनो गुहागरमध्ये यावं लागेल. तर चला, जास्त वेळ घेत नाही, आता थेट आपण तिकडे जाऊया. कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला इथून नाही तर तिथे गेल्यावरच समजतील. आज संपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे, ती व्हिडिओमध्ये बनून राहा. तर मंडळी, आता पण आहे ना या ठिकाणी देवाचे खेळ तयार होत आहेत किंवा साज चढवतात ना, त्या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि खेळ तर तयार होत आहेतच, त्याचबरोबर आता शंकासूर तयार देखील होत आहेत. पण कसं आहे, शंकासुराचा साज आहे ना थोडासा वेगळा असतो. त्या साजामध्ये एक असे घुंगरू असतात. आता हे माझ्या हाताने उचलवत नाही आहेत आणि अक्षरशः शंकासूर हे घालून नाचतो आणि धावडवतो. धावडवणं प्रकार असतो, तर ते देखील धावणं एवढे वजन घेऊन धावणं किंवा एवढं शंकासुराचा साज घालून धावणं खरंच कुठल्या आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. त्याला म्हणतात ना एक कसबी माणूस लागेल, काहीतरी चांगला मजबूत बॉडीचा लागेल असं मला वाटतं. पण नक्कीच साध्या कदकष्टी म्हणजे आपली शरीरयष्टीची माणसं देखील शंकासुराचा साज घालून हे घालून धावतात, तर नक्कीच
कुठली तरी वेगळी एनर्जी यांच्या मागे काम करत असावी, एवढं मात्र खरं. तर मंडळी, आता आपल्यासोबत बरवेली रांजाणेवाडीचे खेळे आहेत. नमस्कार. नमस्कार. बरं, किती दिवसापासून हा खेळ चाललाय? हा पारंपरिक हा जवळजवळ 4 पिढ्या काय त्याच्या अगोदरपासून हा परंपरा ही चाललेली आहे. बरोबर. ऍक्च्युली ही आमची ग्रामदेवता, आमची वरवेली गावची ग्रामदेवता असलाई देवी, त्यांचे हे देवखेळी. ही परंपरा वरवेली गावातली आमची एक रांजाणेवाडी, म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे राजहंस नमन मंडळ वरवेली. ही परंपरा कायमस्वरूपी युगानुयुगे चालवते. आता आम्हालाही माहीत नाही की 4-5 पिढ्यांपेक्षा आजोबा पंजोबांपासून कशी चाललेली आहे ती परंपरा. आज आमच्या आत्ताच्या संचामध्ये आता माझे बरोबरचे हे मगाशी तुम्ही उल्लेख केलात हे 75 वर्षाचे खेळी आहेत. बरोबर. आज आम्ही आहोत 50 वर्षाचे, पण 75 वर्षाच्या खेळी त्यांच्या आजोबा पंजोबान ही चाललेली परंपरा आहे. ती परंपरा आज ती पिढी चालवली, आता नंतर त्यांच्यानंतर आम्ही आमची पिढी चालवतोय, आमच्यानंतर आमची पुढची पिढी चालवतोय. त्याचं लाईव्ह उदाहरण ही राधाजीचं काम केलेलं आहे. त्या 16-17 वर्षाची मुलं आहेत. म्हणजे आम्हाला आजही अभिमान आहे की 75 वर्षाच्या युवका बुजुर्गापासून आज आमची 16 वर्षाची मुलंसुद्धा ह्या परंपरेत मुंबईत येऊन सामील होत आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. आणि ही परंपरा युगानुयुगे जसं आमच्या वाडवाडीने चालवली, तशी आमच्या मुलांनी आमच्या पुढच्या पिढीने युगानुयुगे पुढे चालवावी अशी आजही आमची खात्री आहे आणि चालवतील, ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर. आज आम्ही जेव्हा ग्रामदेवतेच्या देवळातून जेव्हा देवीचा साज घालून या राधामध्ये तो देवी आम्ही उतरवून जसे आमची आज निवोशी खेळली, पालशेत खेळलं, आज पालशेतवरून ह्या कृष्णाखोताच्या तळ्यावर आज आमची कपडत म्हणून होती. इथं आमी थोडासा आराम केला. आज आम्ही नवीन गावात पदार्पण करणार आहे, ते गाव आहे अजगोली. अजगोली झाल्यानंतर आम्ही ते गुहागरमध्ये उतरणार आहोत. आणि होळीच्या अगोदर एक दिवस आमचे हे खेळे 9 दिवसांनी आपल्या परत आपल्या मूळ गावी परतणार आहेत. बरे, हे पारंपरिक खेळे आहेत आणि याच्यातूनच उगम झालाय जो दुसऱ्या खेळांचा प्रकार असतो किंवा नमन म्हणतो आपण त्याला, पण त्याचं मूळ स्थान याच खेळांमध्ये आहे असं बरेच मंडळी सांगतात. नक्कीच. बरं, तुम्ही असं कुठलं खेळांचं संच आहे का किंवा नमनाचं नमन कार्यक्रम करता का? हो, स्थायिक नमन किंवा बैठकीची नमन ज्याला हा प्रकार म्हणतात. बरोबर. आता हा प्रकार हा गाव खेळी म्हणून आहे. बरोबर. पण बैठकीचं जेव्हा स्थायिक नमन करतो किंवा त्यावेळेस त्या नमनाचा गाभा असतो की संकासूर खेळी आणि गणगवळण हा नमनाचा एक गाभा आहे. गणगवळण. बरोबर. गणगवळणमध्ये स्त्रीचं पात्र हे गवळणमध्ये पुरुष मंडळी करतात. हे युगानुयुगे पारंपरिक चाललंय. बरं, तुमच्यामध्ये कोणी मुली वगैरे नमनात नाही? ती आमची परंपरा नाही. जो आमचा पारंपरिक साज आहे, जो आमच्या वाडवाडीने आमच्यापर्यंत आणून पोहोचवलाय, तीच परंपरा आज आमची सुद्धा मुलं स्त्री पात्र पुरुष म्हणून करतात. बरं, मला एक विचारायचं की स्त्री पात्र करणारे मुलं आहेत, मग मुलींना का स्थान नसतं किंवा काय विषय असतो? त्यातला प्रकार असा आहे की आज आपल्या बरोबर एक शंकासुर म्हणून हा विषय आहे. बरोबर. शंकासुर हा देवाचाच अवतार आहे. काय अजून शंकराचा अवतार आहे. तिथे स्त्रीचा हे चालत नाही. आज आम्ही आज हा ड्रेस परिधान केलेला आहे हा सुद्धा आमच्या ग्रामदेवीचा एक साज आहे. हा आम्ही सुद्धा आमच्या महिलांकडे धुवायला देत नाही कधी. आम्ही पुरुष म्हणून हा अजूनपर्यंत धुतो. आणि ही लोककला मुळात एक वेगळ्याच माध्यमातून आली असं मला वाटतं की याच्यामध्ये सगळेच पुरुष म्हणतात असतात. आणि या लोककलेचा मूळ गाभा काय? आता नमन म्हटलं, लोककलेमध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्यातला हा एक प्रकार आहे नमन. बरोबर. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नमनाचा गाभा म्हणजे गणगवळण संकासुराला. बरोबर. आताच्या पिढीमध्ये तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रीपात्र करणारे हा नमनाचा पारंपरिक गाभा नाही, तो एक व्यवसाय म्हणून आहे. बरोबर. व्यवसाय म्हणून ते सगळे करत असतील. पण ग्रामदेवता जेव्हा खेळे किंवा हा नमन हा गाभा आहे, हा स्त्रीविरहित कार्यक्रम हा पुरुषांनीच तो साकार करायचा आहे आणि पुरुषांनीच तो पुढे न्यायचा आहे असं मला तरी स्वतः वाटतं. तर बघितलं असालच ना मित्रांनो, संकासूर आणि गुहागर काय जवळचं नातं आहे. मी तुम्हाला का बोललो होतो त्याचं कारण हेच आहे, म्हणजे असं अंगावर काटा आला मित्रांनो. ॲक्च्युली हे सर्व अनुभवायचं होतं, त्यासाठीच मी आज गुहागरमध्ये आलो होतो. आणि आता तुम्ही बघताय ना, हे बघा, हे जे सर्व खेळ आहेत ते आता ह्या वाटेनेच असगुरी गावामध्ये उतरत आहेत. तर त्यांच्यासोबतच आता आम्ही चाललेलो आहोत. तर आजचा दिवस आहे ना तो आपण ह्यांच्यासोबतच घालवणार आहोत. तर आता इथून पहिल्यांदा कोणत्या घरामध्ये जात आहेत
हे सर्व काही तुम्हाला मी आता पुढे पुढे सांगेनच. पण त्याचबरोबर जो माहोल असतो ना मित्रांनो, की ॲक्च्युली संकासूर म्हणजे काय कल्पना आहे ती आज मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. हे बघा, बघू शकता आपल्या गाड्या मागाशी तिकडे लावलेला, तर तिकडून आता तन्मय गाडी वगैरे घेऊन चालला आहे आणि मी ह्यांच्यासोबतच आता चाललेलो आहे. तर जे काय अनुभव आहेत ना ते आता आपण बघूया. आता आपण चाललेलोच आहोत मित्रांनो, तुम्ही बघत असालच. तर सर्वात मेन आता माझ्यासोबत हे काका आहेत. ते काका संकासुराचं रूप परिधान करायचे, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत करत होतात की कोरोनाच्या अगोदर, कोरोनाच्या अगोदरपासून म्हणजे 20 वर्षापासून 20 वयाच्या वयाच्या ओके 18 वर्षात हे केलं तर उतरलो. हां, आणि 20 वर्षापासून हा ड्रेस घालायला लागलो संकासुराचा. ते आता कोरोनाच्या आधी वर्षी सोडला आणि माझ्या पुतण्यानं शिकवलं. हे बघा, हे बघू शकतो. तर आणि काय हे बघा, हे जे दादा आहेत ते आता पुतणे ओके. तर आता हे संकासुराचं मित्रांनो रूप परिधान करून आता जे खेळ आहेत ते दाखवतात. तर हे बघा, बघू शकता. आणि अजून देखील पुढे सर्व मंडळी आहेतच. तर आता तुम्ही इथून कुठे पुढे कोणत्या पहिला करत जाणार? ते आजगोलीत खारवे खोली सर लोकांची ओके खोलीत. तिथे पण तुम्ही बघू शकता, गेल्यानंतर हात पाय धुणार, चहा पाणी नाश्ता मग नाचणार सगळं ते आहेत. काही दुधान पाय धुतात पाण्यान संकासुराचे कोंडीचे ते सगळे. आम्हाला मानधन भरपूर इकडे देतात, मान आमचा सगळा ते जीवात उरलून घेतात असे. आज म्हणून हे आई वडिलांच्या पासून आणि वडिलांच्या वडिलांनी त्यांनी चालू केलं, त्यांच्या आजोबा पंचोब्यापासून आम्ही इथे आलो चालत, ते अजूनपर्यंत हे चालवलेले आहे. हो, आणि हे 35 वर्ष मी संकासूर घेतलेला आहे आणि आता हे कोरोनाच्या अगोदर सोडून दिले. तर त्या मागच्यांना पण शिकायला पाहिजे, शिकायला पाहिजे. म्हणजे पिढ्यानपिढ्या तुम्ही आता चालू केलं? हो, चालू केलेलं आहे. बरोबर, आम्हीच घालून नाचलो, मरेपर्यंत मागच्या पिढीला भेटणार नाही. बरोबर, शिकायला असं आहे. म्हणून बा आता आम्ही भरपूर नाचलो, आता तुम्ही चालू करा, तुम्ही नाचा, आम्ही तुमच्या पाठीशी. नाही नाही, बरोबर. तर बघता ना मित्रांनो, तर अशी काहीशी संकल्पना आहे. आणि सांगायला गेलो तर मी देखील 3 वर्ष वेळणेश्वर कॉलेजला होतो, पण संकासूर म्हणजे नक्की काय ही संकल्पना अजूनपर्यंत काय बघितलेली नव्हती. तर हे माझं देखील पहिलं वर्ष आहे, मी देखील आता पहिल्यांदाच ह्या सर्व गोष्टी अनुभवतोय कॉलेजला होतो कॉलेजला. तर मित्रांनो तुम्ही आता बघताय ना, आता असंच आता आपण चालत चालत इथून जाणार आहोत खाली अजगोली अजगोली अजगोली. तर आता आम्ही चालत होतोच मित्रांनो, चालता चालता इथे आम्हाला कृष्णाची खोत भाव यांचं मंदिर लागलेलं आहे. तर आता माझ्यासोबत आहे शुभम. तर शुभम, ॲक्च्युली काय माहिती आहे ती एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला शुभम सांगेल मंदिराबद्दल. हां, मंदिराबद्दल अशी म्हणजे की आपल्याकडे म्हणते एक देवचार म्हणतात. हां, किंवा देवाचा एक रक्षक म्हणतात. बरोबर, तर तसा देवाच्या सीमेवरचा रक्षक. बरोबर, म्हणून कृष्णाची खोत भावांचं स्थान मोठं आहे. स्थान मोठं, अजूनही काही जणांना खोत भावा हा दिसतो. बरोबर, तो देव आहे आणि मनुष्यरूपी देव आहे. बरोबर, तर तसंच हे मंदिर आहे. पालशेत आणि गुहागरच्या लोकांची श्रद्धा आहे, इथे उत्सव पण होतो. बरोबर, पहिल्या वेळेला बोकड किंवा पशुबळी पक्षी बळी देण्यात येत होता आणि कालांतराने मंडळा करून वगैरे त्या सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या. बरोबर, आणि त्याच्यात जो जो खर्च असेल, म्हणजे नवस बोलले जातात, नवस पण बोलले जातात सगळ्या गोष्टी असतात, तो जो सगळा खर्च असेल नवस पेढीचा, तर तो मंदिराच्या उपयोगी किंवा इतर उपयोगी करण्यात येतो. बरोबर, त्याच्यामुळे पशुबळी वगैरे या गोष्टी नंतर थांबेल. सो असं हे मंदिर आहे, पण हे जागृत आहे. आणि विहीरचं काहीतरी बोलवत होते काका मागाशी. आपण आय थिंक तू जर तळा बघितला असेल ना. हा हा, मागाशी बघितला तू. तर तो तळा इथलाच आहे. बरोबर, तळ्याचं आणि ह्या मंदिराचं कनेक्शन आहे. बरोबर, एक्झॅक्ट माहिती मला सुद्धा नाही आहे, म्हणून मग मी माझ्या सुद्धा पहिल्याच व्हिडिओ केला होता ना, मी टाकली नव्हती, त्यासाठी सुद्धा मी तुला पर्सनली कधीतरी रिकमेंड करेन. ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर मंडळी तुम्ही आता बघितलं असाल तर अशा ज्या गावातल्या ज्या गोष्टी असतात ना मित्रांनो, त्या तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही तर तुम्हाला कोकणातच बघायला मिळतील. आणि त्यासाठी तुम्हाला असे जे सण उत्सव असतात ना, त्यासाठी आधी गावी यावं लागेल. तर ह्या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी मित्रांनो मी ह्या वेळेला गुहागरला आलो आहे. गुहागर पुरेपूर असा एक्सप्लोअर अजून म्हणता येणार नाही की तेवढा करता येईल, पण जितका काय करता येईल तितकाच करण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार आहे. कसं आहे गुहागर म्हटलं की समुद्रकिनारे आले, तसंच काही ठिकाणं आली जी पॉप्युलर आहेत. तर त्याच्या पलीकडे जाऊन जर गुहागर काय असेल ना, तर ते मित्रांनो हे आहे जे आज आपण बघतोय. तर जितकं काय पॉसिबल होईल तितकाच करण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आज. तर आता आपण पण पटपट जाऊया, कारण ते जे खेळ आहेत ते आता इथून
कुठे गेलेले आहेत, तर आता आपण पण जाऊया, कारण रस्ता चुकता कामाने आपण पण ह्या ठिकाणी नवीन आहोत. अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो, आता जर शुभम मी बघितलं मगापासून लक्षात आलं माझ्या की बरेचशी जी मंडळी आहेत ती वयस्कर मंडळी आहेत, आणि वयस्कर असून देखील ते अनुमानी पायाने ह्या वाटेने चालत आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर संपूर्ण असे दगड वगैरे वरती आले, तसे कसे काट्याकुट्यांची वाट आहे पूर्णपणे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी मित्रांनो एक देवीचाच आशीर्वाद असल्याचं म्हणायला काही अवघड ठरणार नाही. तर आता पटपट आपण देखील पुढे जाऊया, नाही तर रस्ता चुकण्याची शक्यता आहे. दरवर्षी आहे, दरवर्षी ही मंडळी अनवाणी ह्या रस्त्यात गुहागर मध्ये आणि पुढची मग गावबोंची घेतात आणि रिटर्न शेवटच्या दिवशी परत गावी जातात. बरोबर. तर एकंदरीत मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचा आज आपण अनुभव घेतच आहोत, एक वेगळीच मजा येते आणि उत्साह काय असतो ना तो आज मला मित्रांनो इथे आलो पाहायला मिळाला आहे. लय भारी. तर आता आपल्यासोबत हे जे खेळ आहेत त्या खेळांमधलेच एक आजोबा आहेत, तर त्यांना आपण आता विचारूया की जो संकासुराला फाग घालतात ती नेमकी परंपरा आहे की मजेचा भाग आहे. ॲक्च्युली हा परंपरा म्हणता येणार आहे मजेचा भाग म्हणून एक आपले पहिल्या पिढीतले लोक करत होते. आता नवीन पिढी सुधारित असल्याकारणे शिक्षणाकडे वळल्याकारणे ही फाग एक प्रथा खूप म्हणजे बंदच झाले जमा आहे. बरोबर. कारण त्यांना संस्कृती आणि हे कळायला लागलं, त्यावेळी मजेचा भाग होता म्हणून ते लोक करत होते सगळे. आता तो हा विषय नाही. बरोबर. कारण ते भरपूरशे व्हिडिओ मधून आपण बघतो की फाग घालून पळतात आणि मग संकासूर पकडतो. हा फाग घालतात पण ते कसं आता आपली मर्यादा पकडून ती फाग घालणार नाही. परी पहिल्यांदा मर्यादा नाही की एन्जॉय म्हणून एक वेगळ्या पद्धती धर्तीवर जाऊन, आता मी ते बोलू शकत नाही, ते धर्तीवर जाऊन एन्जॉय म्हणून ते फाग घालणं हा विषय होता. पण तो आता नवीन पिढीची आहे ह्या सुधारित, आम्ही सुद्धा सुधारित असल्याकारणे आम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही किंवा समोरच्याला ते घालू देत नाही. अशा पद्धतीने आताची ही परंपरा नवीन युवाकडे नवीन वाटचालीकडे चाललेली आहे. बरोबर. तर बघितलं मित्रांनो माझ्या मनात भरपूर दिवस ही शंका होती, कारण व्हिडिओ तशा भरपूर मी बघितलेल्या होत्या की फाग घालणे हा नक्की प्रकार काय असतो, तो आज आपण ॲक्च्युली क्लिअरच केलेला आहे आणि तुम्हाला देखील सांगितलेलं आहे. तर चला चालत राहूया, अजून आपल्याला थोडं चालायचं आहे, मग आपण पहिल्या घरात ज्या ठिकाणी हे खेळ जाणार आहेत तिथे आपण पोहोचू. तर मित्रांनो आता आपण म्हणून पोहोचलो आहोत फायनली पहिल्या घरी, म्हणजे मानाचं जे पहिलं घर आपण म्हणतो ना त्या घराजवळ आता आपण म्हणून पोहोचलो आहोत, म्हणजे जे खेळ आहेत ते आता इथे येऊन पोहोचलेले आहेत. तर ते बघा बघू शकता हे आहे मानाचं पहिलं घर. तर आता इथे देखील नाच होईल, तर तो देखील आता आपण थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत. आणि आपले मित्रमंडळी परत आपल्याला जॉईन झालेले आहेत खाली गाड्या पार्किंग करून, आणि अर्धे संदेश दादा वगैरे आतमध्ये गेलेले आहेत. तर हे असणारं पहिलं घर मानाचं. आम्ही मगाशी आता इकडून असं वरून आलो आणि मग इथे या घरी थांबलो, आता इथून मग खाली खाली चार पाच घरं घेऊ आणि मग जर जमलं तर फाग घालतात ना मित्रांनो, तर ते देखील जर शूट करायला मिळालं ना तर ते देखील आपण आज शूट करणार आहोत. तर एकंदरीत खूप मजा मस्त आली मित्रांनो, हा जो अनुभव आहे ना तो मी आज फर्स्ट टाईम घेतो आहे पण खूप भारी वाटतं आहे. आम्हाला मग असं म्हटलं ना की मानाचं पहिलं घर असतं, तर आता इथेच आहोत आम्ही आणि आता समोर बघू शकता तुम्ही. आपण जे मी तुम्हाला कालपासून बोलत होतो की खेळे कोकणातील खेळे काय असतात ना मित्रांनो, ते तुम्हाला आता पाहायला मिळतील. तर थोड्याच वेळामध्ये मित्रांनो जो नाच असतो ना तो आता चालू होईल, तो देखील आता मी तुम्हाला दाखवतो. तर Thank you.
आता बघितलं असालच कसा ना मित्रांनो, हा जो सर्व समाज आहे तो आहे खारवी समाज. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो शंकासुरांना खूप मोठं मानलं जातं, जसं की तुम्ही आता बघत असालच. हे बघा, बघू शकता तुम्ही आता. आणि इथलं कल्चर बघाल ना तर खूप मस्त कल्चर आहे. बघा आता या समोरच्या घरामध्ये जो कार्यक्रम तुम्ही बघितला तो इथे होता आणि आता इथे खाली आहे. बघा, बघू शकता तुम्ही आता. हे बघा, तसंच ह्या साईडला देखील आता अर्धे जे खेळ आहेत ना ते ह्या घरात तुम्हाला पाहायला मिळतील. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टींसोबत आपण कल्चर देखील अनुभवतो आहे, खूप भारी वाटलं. आणि अशाच बऱ्याचशा गोष्टी अजून आपण बघणार आहोतच. हे बघा, बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं असेलच व्हिडिओमध्ये, तर अशा प्रकारे मित्रांनो हे होते कोकणचे खेळ. आत्ताचे आपण खेळ बघितले ते होते, परत एकदा सांगतो, वरवेली गावातील रांजणेवाडीचे हे खेळ होते आणि शंकासुराचे खेळ. खूप भारी वाटलं मित्रांनो बघायला, माझा देखील हा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि त्यांना देखील आम्ही भेटलो, त्यांच्याशी देखील बऱ्याचशा गोष्टी आम्ही बोललो आणि त्यांच्याकडून देखील आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या की कोकणात हे सण उत्सव कशाप्रकारे साजरे केले जातात. आणि मित्रांनो हे जे सण उत्सव आहेत ना ते कशाप्रकारे टिकवले गेले पाहिजेत या सर्व गोष्टी मित्रांनो आज आम्हाला इथे येऊन कळाल्या. खूप भारी वाटलं, एकंदरीत अशा ज्या गोष्टी असतात ना ते वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आपण जेव्हा बघतो ना त्यावेळेस आपल्याला ते कळतात. तर एकंदरीत आजचा अनुभव हा खूप छान होता. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो अशाच शिमगोत्सवातील अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.